ಓಂ ತರಬೇತಿ ಕೇಂದ್ರ ಶಿರಗುಪ್ಪಿ 14ನೇ ವರ್ಷದ ಬೇಸಿಗೆಯ ರಜೆಯ ಶಿಬಿರ 2023 ಒಂದರಿಂದ ಮೂರನೇ ತರಗತಿಗಳಿಗೆ ಕನ್ನಡ, ಇಂಗ್ಲಿಷ್ ಮತ್ತು ವಿಜ್ಞಾನ. 4 ಮತ್ತು 5ನೇ ತರಗತಿಗಳಿಗೆ ನವೋದಯ, ಸೈನಿಕ್, ಮುರಾರ್ಜಿ ತರಬೇತಿ. 6ರಿಂದ 10ನೇ ತರಗತಿಗಳಿಗೆ ಗಣಿತ, ಇಂಗ್ಲಿಷ್ ಮತ್ತು ವಿಜ್ಞಾನ ವಿಷಯಗಳ ತರಬೇತಿ ನೀಡಲಾಗುವುದು. ನಮ್ಮ ಕೇಂದ್ರದ ಸೌಲಭ್ಯಗಳು: ಸುಸಜ್ಜಿತ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸೌಲಭ್ಯ, ಪರ ಊರಿನ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ವಾಹನ ಸೌಲಭ್ಯ, ಪ್ರಿಂಟೆಡ್ ನೋಟ್, ಸಿಸಿಟಿವಿ ಕಣ್ಗಾವಲು. ಆತ್ಮೀಯ ಶಿಕ್ಷಣ ಪ್ರೇಮಿಗಳೇ, ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ಉಜ್ವಲ ಭವಿಷ್ಯಕ್ಕಾಗಿ ಇಂದೇ ನಿಮ್ಮ ಮಕ್ಕಳ ದಾಖಲಾಯಿತನ್ನು ಖಚಿತಪಡಿಸಿ ಪ್ರವೇಶಕ್ಕಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಓಂ ತರಬೇತಿ ಕೇಂದ್ರ ಶಿರಗುಪ್ಪಿ. ಸಂಚಾಲಕರು ಸಂದೀಪ್ ಸರ್. ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9632521581. ವ್ಯವಸ್ಥಾಪಕರು ದಿಲೀಪ್ ಸರ್. ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 8660002233. ಇಂಗ್ಲೆಂಡ್ ಪಿಕೆಪಿಎಸ್ನಲ್ಲಿ ಅವ್ಯವಹಾರ. ಖಾಸಗಿ ಆಡಿಟರ್ಗಳಿಂದ ಸಂಘದ ಆಡಿಟ್ ಮಾಡಲು ಸರ್ಜಿ ರಾವ್ ಜಾಧವ್ ಆಗ್ರಹ. ಚಿಕ್ಕೋಡಿ ತಾಲೂಕಿನ ಪ್ರಾಥಮಿಕ ಕೃಷಿ ಪತ್ತಿನ ಸಹಕಾರಿ ಸಂಘದಲ್ಲಿ ಅವ್ಯವಹಾರ ಮತ್ತು ಲೆಕ್ಕಪತ್ರದಲ್ಲಿ ತೀವ್ರ ಗೊಂದಲಗಳಿದ್ದು, ಕೂಡಲೇ ಖಾಸಗಿ ಲೆಕ್ಕ ಪರಿಶೋಧಕರಿಂದ ಎಡಿಟ್ ಮಾಡುವಂತೆ ಸಂಘದ ಸದಸ್ಯರಾದ ಸರ್ಜಿ ರಾವ್ ಜಾಧವ್ ಒತ್ತಾಯಿಸಿದ್ದಾರೆ. ಅವರು ಗ್ರಾಮದ ಬಸವೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನದ ಸಭಾಭವನದಲ್ಲಿ ನಡೆದ ತುರ್ತು ಸಭೆಯನ್ನುದ್ದೇಶಿಸಿ ಮಾತನಾಡುತ್ತಿದ್ದರು. ಗ್ರಾಮದ ಪಿಕೆಪಿಎಸ್ನ ವ್ಯವಹಾರಗಳಲ್ಲಿ ತೀವ್ರ ಗೊಂದಲವಿದ್ದು, ಖಾಸಗಿ ಲೆಕ್ಕ ಪರಿಶೋಧಕರ ಮೂಲಕ ಆಡಿಟ್ ಮಾಡಿಸಬೇಕು. ಸಂಘದ ಕಾರ್ಮಿಕರಿಂದ ಅನಧಿಕೃತವಾಗಿ ಮಂಜೂರಾತಿ ಇಲ್ಲದೆ ಕೃಷಿ ಸಾಲ ಪಡೆದಿದ್ದಾರೆ. ಆಡಳಿತದಲ್ಲಿ ಅವ್ಯವಹಾರ ನಡೆಯುತ್ತಿದ್ದು, ಕಾರ್ಮಿಕರು ಇದರಲ್ಲಿ ಶಾಮೀಲಾಗಿದ್ದಾರೆ. ಇದನ್ನು ತಡೆಯಲು ಕಾರ್ಮಿಕರು ಪಡೆದ ಸಾಲ ವಸೂಲಿ ಮಾಡಿ ಆಡಳಿತ ಸುಗಮವಾಗುವಂತೆ ಮಾಡಬೇಕು. ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿ ಹಣಕಾಸಿನ ವಹಿವಾಟು ಅನಧಿಕೃತವಾಗಿ ನಡೆಯುತ್ತಿದೆಯೇ ಎಂಬುದನ್ನು ಸದಸ್ಯರು ನೋಡಬೇಕು. ಸಂಸ್ಥೆಯಲ್ಲಿನ ದುರಾಡಳಿತದ ಬಗ್ಗೆ ನನ್ನ ಬಳಿ ಎಲ್ಲ ಪುರಾವೆಗಳಿದ್ದು, ಯಾವಾಗ ಬೇಕಾದರೂ ಸದಸ್ಯರಿಗೆ ತೋರಿಸಲು ಸಿದ್ಧಲಿದ್ದೇನೆ ಎಂದು ಆರೋಪಿಸಿದ್ದಾರೆ. ಸಂಘದಲ್ಲಿ ಅವ್ಯವಹಾರ ನಡೆಯದಂತೆ ಸದಸ್ಯರು ಜಾಗೃತರಾಗಿ ಸಂಘದ ಹಣ ಎಲ್ಲಿಗೆ ಹೋಗುತ್ತಿದೆ ಎಂದು ಯೋಚಿಸಿ ಖಾಸಗಿ ಲೆಕ್ಕ ಪರಿಶೋಧನೆ ನಡೆಸುವ ಕುರಿತು ಯೋಚಿಸಬೇಕು ಎಂದಿದ್ದಾರೆ. निवडून आल्यानंतर चेअरमन हा आमचाच झाला. चेअरमन बसलेले आहेत माजी चेअरमन. सुरुवातीला चेअरमन सदाशिव जाधव होते. आम्ही 16-17 महिने कारभार केला. 16-17 महिन्यामध्ये काय केलं ते मी थोडक्यात सांगतो. त्यावेळी खूपच गोंधळ. सर्व कर्मचारी, सर्व स्टाफ यांच्यावर जवळजवळ 1.5 कोटीचं कर्ज होतं. KCC आणि BDP मिळून जवळजवळ आम्ही 1.20 कोटी रुपये भरून घेतलं. आणि नुसतं भरून घेतलं हे तोंडी सांगत नाही. आज माझ्याकडे ऑडिट रिपोर्ट आहे आणि त्या ऑडिट रिपोर्टमध्ये स्पष्टपणे सर्व कर्मचाऱ्यांच्या समोर अकाउंट क्लोज्ड असं लिहिलेलं आहे. ऑडिट रिपोर्ट तुम्ही बघू शकता 2020चा. पण त्याच्यानंतर लगेच 2021च्या रिपोर्टमध्ये त्या सर्व कर्मचाऱ्यांचं कर्ज आणखी आहे तसंच झालेलं आहे. पहिला मुद्दा सांगताना मला आश्चर्य वाटतं. आम्ही सत्तेत आल्यानंतर, चेअरमन झाल्यानंतर सुरुवातीलाच आम्ही सर्व थकबाकी वसूल करण्याचं सुरू केलं होतं. आणि 1.20 कोटी काहींच्या जमिनीवर पैसे देऊन कर्ज नील करून घेतलं होतं. KCC असेल, BDP असेल. पण त्याच्यानंतर थोडंसं कोर्ट कचेरी वगैरे सुरू झाले. जे आमच्याबरोबर होते, आम्ही 9 संचालक निवडून आलो होतो. पण त्यातले 8 संचालक यांनी जाधवांना बाजूला करायचं म्हणून ही सगळी शाळा सुरू केली आणि त्यांनी कोर्ट कचेरी सुरू केली. आणि त्या कोर्ट कचेरीमध्ये माझं नॉमिनेशन झालं होतं. एकदा सोडून 2 वेळा माझं नॉमिनेशन कॅन्सल केलं. आणि कॅन्सल केल्यानंतर आम्ही ठरवलं की आता इथून बाजूला होणं चांगलं, त्यांना कारभार करू द्या. ते अतिशय हुशार मंडळी आहेत. 8 संचालक जे आहेत ते अतिशय हुशार आहेत, तरुण आहेत, पोतकर आहेत असं समजून आम्ही बाजूला झालो. आणि त्यांच्या हातामध्ये सत्ता दिली. आता त्यांच्या हातामध्ये सत्ता दिल्यानंतर आम्ही 2 वर्षात अजिबात तिकडे लक्ष दिलं नाही. पण तुम्हाला एक सांगतो,
आज मी जी फाईल आणलेली आहे मी तुमच्या समोर दाखवणार आहे. मी फक्त ठराविक 10 मुद्दे आणलेले आहेत. किती चांगली चाललेली बीजेपीची संस्था. एक एक असे मी केवळ 10 मुद्दे तुम्हाला सांगतो. फक्त तुम्ही त्याच्यावर बारकाईनं लक्ष देऊन ऐका, विचार करा आणि मग ठरवूया आपण काय करायचं. पहिला मुद्दा आहे संघाचे मुख्य कार्यवाहक श्री आनंद अप्पासाहेब बामणे यांनी संघातून 13/3/2019 रोजी रुपये 10 लाख एमटी पाईपलाईन घेतलेलं लोन घेतलेलं होतं. त्याचा एकही हप्ता भरलेला नव्हता. तरी सुद्धा त्यांनी ते लोन रिवाईज करून घेतलं. 14/8/2020 रोजी ते लोन रिवाईज करून घेतलं. आणि ते लोन रिवाईज करून घेत असताना उतार्यावर असलेला संपूर्ण बोजा कोणत्याही संचालकाला न सांगता, चेअरमनला न सांगता स्वतःहून तो बोजा कमी करून आणला. आणि मग 2020 नंतर हप्ते भरायला सुरुवात. आत्तापर्यंत त्यांनी 3 हप्ते भरलेले. 10 लाखामधलं 6 लाख पिटलेलं आहे आणि आज रोजी 4 लाख शिल्लक आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा 30/3/22 1/6/2022 व 4/7/2022 रोजी संघाचे मुख्य कार्यवाहक आनंद अप्पासाहेब बामणे यांनी स्वतःच्या कुटुंबियाच्या नावे व ऐनापुरे कुटुंबियाच्या नावे इथं नीट लक्ष द्यावर का 0% व्याजाने बोगस सर्वे नंबर, बोगस उतारे, बोगस जमीन दाखवून अतिरिक्त KCC व BDP कर्ज उचललेले आहे. त्यातले काही ठराविक मी सांगतोय. माझ्याकडे जे पुरावे आहेत तेवढेच मी 9 सांगतोय. रतिक तातासाहेब ऐनापुरे KCC कर्ज 1,27,000, जमीन 3 एकर 7 गुंठा. नेमिनाथ तात्यासाहेब ऐनापुरे KCC कर्ज 1,25,000, जमीन 3 एकर 5 गुंठे. राहुल आनंद बामणे KCC कर्ज 1,76,000, जमीन 4 एकर 16 गुंठा. राकेश आनंद बामणे KCC कर्ज 1,81,000, जमीन 4 एकर 21 गुंठा. अकुताई आनंद बामणे KCC कर्ज 1,85,000, जमीन 4 एकर 25 गुंठा. आनंद अप्पासाहेब बामणे KCC कर्ज 2,58,000, MT पाईप लोन 4 लाख, फर्टिलायझर लोन 10 लाख, जमीन 1,06,28 गुंठा. तात्यासाहेब नेमाना ऐनापुरे कर्ज 58,000, जमीन 1 एकर 18 गुंठा. अप्पासाहेब लक्ष्मण बामणे KCC कर्ज 85,000, BDP कर्ज 2,20,000, जमीन 2 एकर 5 गुंठा. ई वेळे सरचेराव जाधव, अशोक पाटोळे, बाबासाहेब धाबडे, रमेश माने, अनिल धाबडे, सदाशिव जाधव, अण्णासाहेब चौगले सेरिदंते ಅನೇಕರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ಪಂಚ್ ನ್ಯೂಸ್ಗಾಗಿ ಇಂಗ್ಲಿಯಿಂದ ತಾತಾಸಾಬ್ ಕಾಮತ್. ಬೇಕಾಗಿದ್ದಾರೆ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಪ್ರತಿ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ಮತ್ತು ಹೋಬಳಿ ಮಟ್ಟದ ಪಟ್ಟಣಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ನ್ಯೂಸ್ ವಾಹಿನಿಗೆ ಉತ್ಸಾಹಿ ವರದಿಗಾರರು ಬೇಕಾಗಿದ್ದಾರೆ. ಆಸಕ್ತರು ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 7892848984